नवी दिल्लीत 77व्या स्वातंत्र्यदिनी साजऱ्या होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. राजपथावर यानिमित्त संचलनाची रंगीत तालीम झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवतील आणि राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील. यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम साजरे करताना अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाहुण्यांना मोठ्या प्रमाणात आमंत्रित करण्यात आलंय. देशभरातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 1800 सामान्य नागरिकांना त्यांच्या जोडीदारासह या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये 660 जास्त व्हायब्रंट व्हिलेजेस अर्थात कर्तबगार गावांचे 400 सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील 250 जण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधले प्रत्येकी 50 जण, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, नव संसद भवन, सीमावर्ती भागातील रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना यासाठी काम करणारे 50 श्रमयोगी, 50 खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छीमार या वर्गांमधले प्रत्येकी 50 जण यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधल्या 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपरिक वेशात लाल किल्ल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात सकाळी 11 वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नवी दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा सीमेवरही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.